कुणब्यामध्ये हज हाउस बांधण्याचं काम पुणे महानगरपालिकेने चालू केलेलं आहे। हे अतिशय आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहे। कोंडवा हे मिनी पाकिस्तान आहे, त्या ठिकाणी अतिरेक्यांचा स्लीपर सेल आहे। केंद्रीय गुप्तचर खात्याचा तसा अहवाल आहे। पुणेकरांची सुरक्षा धोक्यात येईल असा अतिशय खणेरडा निर्णय महापालिकेने घेतलेला आहे। जय हिंद जय महाराष्ट्र। मी अकबर शेख। आता आपण ऐकलंच की मिलिंद एकबोटे जे समस्त हिंदू आघाडीचे संस्थापक आहेत यांनी जी आपली प्रतिक्रिया मांडलेली आहे, कॉन्स्टिट्यूशन राईट आहे, त्यांनी जे काही वक्तव्य त्यांचं समाजासमोर मांडलेलं आहे त्यामध्ये फक्त दोन गोष्टी त्यांच्या मला पटले नाही। एक तर चला, धर्म हा प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असतो आणि ते असलाही पाहिजे, मी नाही म्हणत नाहीये, परंतु एका धर्माला अशा प्रकारे प्रेझेंट करणं हे कुठवर योग्य आहे। आणि ज्याप्रमाणे आपण हे म्हणताय की कोंडवा हा मिनी पाकिस्तान म्हणून ओळखला जातो किंवा असं गुप्तचर खात्याचं म्हणणं आहे केंद्र सरकारच्या, तर माझं असं मत आहे की याची चौकशी आपले पुणे कमिशनर्स आहेत अमिताभ गुप्ता साहेबांनी करावी। अशा प्रकारे जर व्हिडिओ व्हायरल होत असतील तर या सोशल मीडियावर ज्या प्रकारे व्हिडिओ व्हायरल होतात ह्याचं कंट्रोल कोणावर आहे हा एक संशय मनात निर्माण होतो। आणि मला असं वाटतं की जे एज्युकेटेड लोक आहेत त्यांना ह्या गोष्टी इग्नोर करता येतात, पण जे अनएज्युकेटेड आहे, जे शिकलेले, म्हणजे असं नाही म्हणत की कुणी शिकलेलं नाही आहे, ज्यांना बाहेरचं काय माहितीच नाही आहे जगात काय चाललं आहे काय नाही आणि काय असे वक्तव्य आलं तर ते लोक त्याला जास्त प्रतिसाद देतात। मला असं वाटतं की याची जबाबदारी माननीय कमिशनर साहेबांनीच हाताळली पाहिजे आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पुन्हा अशा व्हायरल होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे, जेणेकरून दोन समाजामध्ये कुठलाही वाद निर्माण होऊ नये। आणि मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून माननीय अमिताभ गुप्ता साहेबांना विनंती करतो की अशा सोशल मीडियावर जर काही अशा गोष्टी अपलोड होत असतील तर आपल्या सायबर सेलकडनं अशा गोष्टींना पसरवण्यापूर्वी कसं स्टॉप करता येईल याचं नियोजन करावं। पुणे शहर हे धोक्यात नाही आहे, पुणे शहर हे पोलिसांच्या ताब्यात आहे आणि पुणे शहरांचे पोलीस एवढे ॲक्टिव्ह आहे की त्याबाबत कुणालाही शंका नाही आणि कुणी शंका करू शकत नाही। तर याची काळजी मिलिंद एकबोटेंनी न घेता ते पुणे शहर पोलिसांच्या हवाले सोडावी असंच मला म्हणायचं आहे। आणि जर खरंच मिलिंद एकबोटे आपल्याला जर धर्माचा आणि धर्माला वाचवण्याचा किंवा जे आपण धार्मिक ह्या गोष्टी करतात तर मला एवढं सांगायचं आपल्याला की जे लोक आज आपल्या धर्मामध्ये माझ्याच आणि तुमच्याच जे लोक सुशिक्षित नाही आहेत त्यांना आपण सुशिक्षित कसं बनवू, ज्यांना काही प्रॉब्लेम आहेत त्यांचे प्रॉब्लेम आपण कसे सॉल्व करू, ह्यावर जर लक्ष आपण दिलं तर 100% आपली सोसायटी खूप चांगल्या रीतीने राहू शकेल। आणि अशा प्रकरणामध्ये आणि अशा वातावरणामध्ये आपण कुठेतरी चांगलं काहीतरी घडू शकतो याच्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि भारत देशाचं आणि महाराष्ट्राचं आणि पुणे शहराचं नाव कसं मोठं होईल याच्या मागे आपण काळजी घेतली पाहिजे एवढंच सांगतो मी। आणि मला पुन्हा एकदा सांगतो, पुणे शहर पोलीस आयुक्त आणि पुणे शहर पोलीस यांचा गर्व आहे आणि ते 100% या बाबतीत काही ना काही कठोर कारवाई करतील एवढा मला विश्वास आहे।